रात्री काय ते आम्ही 1:30-2 पहिला भरली आणि सकाळी पहाटे घरी पहिला आले, घेऊन आलो मी मुंबईला. मुंबईत बिनजोड आम्हीच केलं छोट्या मोठ्या. हां, पहिल्यापासून बिनजोड आपण करतो, आजपर्यंत बिनजोड आपणच करतो आहे. पहिल्यांदा दूध पाजणं चुकीचं आहे, परत त्या जवळीला पण कोणी हरवलं नव्हतं. परत आमच्या सुंदर जे आहे ना, त्यांनी परत 2-3 टांग्यानं त्यांना मारले. आज ही त्याची शेवटची शर्त. कसं आमचा आमच्या रक्तात भिनलं आहे म्हणून ते चालू आहे, पण याच्या पुढे माझ्या मुलांनी सुद्धा करू नये. नाही नाही, शेट आहे ना, आत्ता बैलगाड्या शर्यती चालू झाल्यापासून सगळ्यांचे मोठे मोठे पैरे होतात, टॉपचे पैरे आता होतात आताच्या तारखेला. तुम्ही घरची गाडीमध्ये पटरवाडीचं 1 केलं, म्हणजे शर्यती चालू झाल्यापासून पहिलं मैदान आहे असं. एकच बैल, एकच मग दोन बैला, एका म्हणजे दोन्ही बैल तुमची आणि 1 केलं. हो, आपण मुलाखत घेतोय तुमची. तुम्ही जुनं खेळाडू आहे, हो, मुंबईमध्ये ठाणे रायगड मधले एकदम जुनं नाव तुमचं येतं समोर. त्या नात किती वर्ष जुनं आहे तुमचं? जवळजवळ 30 झाली. हो, नात कसा काय लागला? नात म्हणजे कसं, मला नात बैलाचा नात नव्हता. आमच्याच गावातली 1-2 बैलं होती, ती बैलं खूप सुंदर होती, पांढरी बैलं होती ती. मग ते बैलं बघायला जायचो मी, तर ते लोक पूर्वी कसं आमच्याकडे ते टोचा असायचं, ते मला आवडायचं नाही हां. तर मग ते असे असे जायचं बघायला, जाता जाता ते तुमच्या घाटावरपर्यंत जायला लागलो मी, म्हणजे सातारा तिकडे जात जायचो. आणि मग तिकडे जाता जाता बैल ज्यांचे बैल त्यांच्याकडे असायचे ना, त्यांच्याकडे जायचो. मग तिथे जाता एक बैल घेतला पहिला मी 27,000 बाबा झरेकरबद त्याच्याकडनं. मग तो बैल पण त्या लोकांना दिला म्हणजे मी तेव्हा घेऊन. मग ते असे असे असं नाद लागता होता, ते नाद लागलं. नाही नाही नाही, तिथंच घेऊन दिला मुंबईत. म्हणजे तिथेच त्या घेऊन दिला, त्या लोकांनी विकला काय केलं मलाही माहीत नाही. जुने बैल कोणते झाले तुमचे, म्हणजे सुंदर बैल? सुंदर बैल त्याच्या आधी भरपूर बैल झाली. हां, मला वाटतं वारे एक बैल होता चांगला सुंदर, एक सोने म्हणून बैल होता. बनवडीचा एक भांडा बैल होता. हां, त्याच्यानंतर आम्ही आंबेदराचा संत सुभाष ड्रायव्हर जो आहे ना, त्याचा थैमान घेतला मी तांदूरवाडीच्या अड्ड्याला. तिथे त्याने 1 केला, तेव्हा तिथे त्याचा संध्याकाळी आम्ही बसून राजूगिरी आणि मी बसून त्याचा व्यवहार केलेला. काय ते 80,000 आणि 500 मी एक्स्ट्रा दिले सुभाषला. सुभाष मोरे आणि बाळू मोरे त्यांचा दोघांचाच होतो. आणि तो बैल घेतला आणि मग राजूगिरीचाच होतो बैल. ते थैमानी पण खूप नाव केलं इकडे मुंबईत आणि घाटावर पण. तिकडच्या इंदकेसी बाई झाला होता तो पण, पुसेगावचे प्लस तुमचं कोरेगावचे जे अड्डे आहेत ना मोठे मोठे, त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये तो 1 किंवा 2 नंबरच काढायचा. राजूगिरींच्याकडे जो थैमान होता, हो, तुमचा होता? हो. आता माझे जोडीदार ते आहेत ना, हां, ते माझे मित्र असल्यामुळे त्यांच्याकडे असायचं आहे. मोठे बिनजोड कुठले केले? मुंबईत बिनजोड आम्हीच केलं छोट्या मोठ्या. हां, पहिल्यापासून बिनजोड आपण करतो, आजपर्यंत बिनजोड आपणच करतोय टॉपचे बिनजोड. हो हो हो. तरी आनंदाचा दिवस म्हणजे लाईफमध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता? आनंदाचा दिवस म्हणजे बघा, माझा तो सुंदर बैल होता ना, तो त्याचं वय झालेलं होतं आणि साधारण तो एक मुंबईला आणला मी. साधारण थोडासा त्याला फेरा टाकला असा नेमकं त्यावेळेसच आपला गौतम काकडेचा त्या काय नंद्या बैल. हां, नंद्या बैल आणि एक आमच्या तिकडे भोपरचे भोपरे इथले एस के पाटील बेतुडे त्यांचा एक बैल होता पक्ष. त्याही जवळ 54 तिकडे बिनजोड माझ्या सॉरी 54 वेळा त्या 1 करून ते जोडी इथं आलेली. आणि त्यावेळेस मी त्यावेळी इकडे आमच्याकडे नाव दिलं असं आणि मग तेव्हा त्यांना जोड झालो. त्यावेळेस आमच्या इकडची लोकं बोलले काय सेट तुला काय वेळ बिल लागला आहे का, ती एवढी मोठी गाडी टॉपची गाडी आणि तुझा बैल कधी पळवला पण नाही. मग ठीक आहे, म्हणजे माझा बैल पळवतो मग दिसेल. आणि त्यावेळेस जवळ 3 टांग्याने त्याला आम्ही मारले खिडकाळीच्या अड्ड्यात. मग तेव्हा लोक बोलले अरे हा बैल तुझ्यासाठीच पळतो हां. आणि
आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला अजून सांगतो, सुंदर आणि बिरजा ही जोडी होती, ती एक डोंबिळीचेच रमेश भगत म्हणून त्यांची जोडी होती. त्यांना असा नाद नव्हता, पण ते घेऊन घेतलेली आणि आमच्याच गावाल्याकडे ती होती पळायला. आणि मग त्यांनी काय, त्यांनी परस्पर त्यांनी ते गौतम काकडेला ती बैलाही विकली, अख्खी जोडीच विकली. नंतर मला समजलं का गौतम काकडेला ती बैलाही विकली आहेत. मी गौतम, माझा हा मित्र गौतम काकडे लिंबूचे, त्यांना फोन केला, म्हटलं म्हटलं हो मला मी बैल घेतले ते हां तुम्हाला पाहिजे का, म्हटलं हो, म्हटलं मी त्यावेळेस रात्री 12 साडेबारा वाजता तिथे मी रात्री गेलो. त्याच्या घराच्या खाली मोठा बार आहे, तिथे बसलेलो मी. मग तो तिथे आला, बसलो आम्ही, चर्चा आमची झाली. त्यावेळेस काहीतरी तो 3.5 लाख रुपये काहीतरी बोला जोडीचे, त्याला बोला 3.5 वगैरे नाही, 3.25 घे. आणि त्यावेळेस लगेच घ्या, मित्र असल्यामुळे तो बोला ठीक आहे घ्या. हां मग त्याला काहीतरी पैसे बी ते दिले पैसे, आणि तो बोला ठीक आहे शेट बैला आत्ताच आता घेऊन जा. रात्री काहीतरी आम्ही 1.5-2 वाजता बैला भरली, आणि सकाळी पहाटे घरी बैला आले घेऊन आलो मी मुंबईला. आणि ते दुपारी 12 वाजता काहीतरी साई दरबार म्हणून एक हॉटेल आहे कल्याणशील रोडला, मग तिथे बसून त्यांचं काय असं ते व्यवहार पूर्ण केला. आणि लिखापडी त्यांनीच केली, आज पण माझ्याकडे ते लिखापडी आहे त्याची. आणि तो तेव्हा बैल जो सुंदर बिरजा घेते ना, तेव्हापासून आपल्या मुंबईत म्हणजे आपला कोणी नाद नाही केला. ड्रायव्हर पण आमचे भरपूर येऊन गेले असे. त्याच्यानंतर मला एकच ड्रायव्हर असा भेटला, तो आपला मोरगावचे चांगदेव ढोळे. त्यांनी आपला नंबर 1 त्यांनी जे सुरुवात केली ना, ते आजपर्यंत परत कधी आपण खाली आलो नाही. तुम्ही तो सुंदर तुमचा हां शेवटची बिनजोड केली ना, हां नंदेजीन पक्षाची गाडी मारली. हां त्याच्यानंतर परत त्याला लाळ आली, लाळ आल्यानंतर तो थोडासा एकदम हे झालेला, लाळीमधून उठला पण तर काय एवढा हे नाही. परत आमची एक देसाई गावची ती जोडी पळायची, तर काय ससा आणि काय भावळ्या, मग त्यांचं हमेशा नाव त्यांचं बिनजोड असं येते. म्हटलं आपण आता परत एकदा चान्स घेऊन बघू म्हटला. परत त्या जोडीला पण कोणी हरवलं नव्हतं, परत आमच्या सुंदर जे आहे ना त्यांनी परत 2-3 टांग्याने त्यांना मारले. आज ही त्याची शेवटची शर्त. त्यानंतर पळवलं नाही, पहिला टॉपची गाडी मारली त्यानंतर नाही, नंतर त्याने त्याला पण त्याला पळवायचं बंद केलं. आम्ही बंद केलं म्हणजे तुमचं जे नाव जे केलं गुड्डीरत्न मात्र हे जे सुंदरनच मोठं, हो सुंदरच मोठं. त्याच्यानंतर आपला घाटाव जे नाव आहे ना तुमच्या सातारा जिल्ह्यात, एक बैल मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिला असा आहे का सर्वात जास्त किमतीला घेणारा माणूस मी आहे. तो एक बळाचं नाव आहे चंद्र, त्या तिथं मळा जो मळा ते कलेडूनचा होतो, ते त्यावेळेस मी घेताना राजूगिरीच होते बरोबर. म्हणजे प्रत्येक बैला घेताना मी राजूगिरीला घेऊन जातो. मग तो बैल तेव्हा आपण घेतला 7.25 लाखाला, पश्चिम महाराष्ट्रामधला तो पहिलाच जास्त किमतीचा बैल होता. आणि त्याच्यानंतर एक अड्डा झाला तुमचा 7 बारा खटावचा, तिथे आपला सर्वात जास्त किमतीचा बैल घेणार म्हणून आपला तिथे सत्कार केला. मैदानात सत्कार झाला, हो मैदानात झाला. मग त्यानं कोणती मोठी बक्षिसं गेली? हो त्यांनी टोटल लोक तिथे घाटावर एक सुद्धा बैल कुठला सोडला नाही, आणि कितीतरी त्यांनी बाईक घेतल्या आहेत. पहिला मित्र म्हणजे माझे राजेंद्रगिरी. हां राजेंद्रगिरीची पण माझी ओळख कशी झाली तुम्हाला तेही सांगतो मी. माझा आंबेदराचा मित्र होता हा सुभाष मोरे, सुभाष मोरे आणि बाळू मोरे ना, मी त्यांच्याकडे जायचो. मग त्यावेळेस त्यावेळी काहीतरी ते राजूगिरीने माझ्याजवळनं एक बैल घेतलेला 1 लाखाला, सैतान म्हणून जो बैल होता ना तर त्यांनी घेतलेला, मग देखणार होता बैल. मी तो बैल बघायला सुभाष मोरे मला घेऊन गेलं कोणाकडे, राजूगिरीकडे गडकर अलीमध्ये. हां त्यावेळेस तेव्हापासून माझी त्याची ओळख झाली. नंतर आमचा मित्र याच्यामध्ये हे झाला, आज पण तर त्या आमची दोस्ती तशीच आहे. तर मोठं मैदान घाटावलं कुठलं केलं, एखाद्या आठवण सांगता येईल? घाटावल्यामध्ये आम्ही सर्वच केलं, आम्ही पुसेगाव तर कंटिन्यू केलेलं आहे. आम्ही पुसेगावच्या थैमानचा आमचा तर कंपल्सरी नंबर तिथे असा होता, ज्याला 4-5 वर्षाचा आम्ही केला. तर थैमान पण पहिलं आमचं इंधे केसेस आहे. सातारा या पुसेगाव आणि कोरेगाव जे आहेत ना आटे, ते थैमानचे ठरलेले फिक्स. म्हणजे व्हिडिओ बघून तुम्ही याला? हो नाही 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 का, मला वासाची वगैरे फार खूप आपल्याला आहे. मग राजूगिरीच माझ्यासमोर काही नाही आहे. राजूगिरीचे ते त्यांचं कसं ते अवताची पहिला पळण्या बळण्यामध्ये राजूगिरी माझा हातच धरू शकत नाही.
तुमची पारख हा आतापर्यंत जेवढे वासायचे तेवढे फेल गेले नाहीत. वजीर आहे ना वजीर, आपण आहे ना किसान शेतकडे लहान होतो तेव्हा आपण हे जे व्हिडिओ बनवले. असं का? भिवघाट वजीर. हो हो, भिवघाट याचं फेमस नाव आहे ना. याचं भिवघाट नाव कसं पडलं ते मलाही माहिती. ते कसं त्यांच्याकडे किसान शेतकडे होता ना, तो किसान शेतकडे काय ते तिकडे सांभाळ घेऊ त्यांच्याकडे असायचं. ते त्यांचे तो ॲक्च्युली पहिले असा आहे ना आपला प्रशांत पिसाळचा आहे. वजीरचं नाव झालं ना ह्या जोडीमुळेच झालं. हा बैल माझा जो आहे ना मॅगी, हा बैलाला कुठला त्रास न देता घेऊन येतो असं, जसं घोडा कसा पळतो त्या टाईप. म्हणजे ह्याला घडवायला मॅगीचं भरपूर. हो हो, मॅगीमुळेच तो घडला. आणि नंतर काय झालं आमचा मग विषय झाला. मग त्या जे आम्ही जाऊन त्यांचा काय पहिल्यांचं काय असेल तर काय ॲग्रीमेंट काय असेल त्याच्यानंतर झाल्यानंतर मी गेलो. मग ते आम्ही 2 महिन्याचा असं त्याच्याशी करार केला. पहिला 2 महिने आपल्या मुंबईत द्या पळवायला. ठीक आहे, ते तो मुलगा पण फार चांगला आहे प्रशांत पिसाळ ना. हां, नंतर मग काय नंतर विचार करा, चला आपण म्हटलं विकतच घेऊन टाकू. हां, मग ते आमच्या दोघांच्या सहमतीने काही व्यवहार ठरलेले आहेत. काय मुंबईत आम्ही पळवणार, घाटावरती तो पळवणार. काय किमतीत घेतला तेव्हा? काय ते 14.5 लाख ना रे. हां, म्हणजे हा 14 लाख एक. हां, 51,000. हां बरोबर, 2 महिने 17,000 आम्ही दिलेले. करार केला ना 1 महिने आम्ही घेतला विकत, 35,000 रुपये एक्स्ट्रा गेले आमचे. का रे? म्हणजे हा तुमचा 15 लाखाला घेतलाय तुम्ही. हो हो हो. आता तुम्ही बुलेटचं मैदान जिंकलं. हो, एक नंबर केला. आता त्या मैदानात मी पण होतो. टॉपचे पहिरे झालेले होते. हो, म्हणजे एवढ्या गाड्या आल्या होत्या ना ते पहिरेच टॉपचे होते. हो, आणि तिथं तुम्ही घरची गाडी उतरवली आणि एक नंबर केला. काय आठवण? आठवण म्हणजे मला माहिती ना आपले बैल असे पहिरायसाठी तर मला भरपूर फोन यायचे. मी बोललो पहिरा आता पहिरा याला याच्याशी करणार, कारण का हा दोन्ही साईडने कडे नाही पळतो म्हणून. पण एक नंबरचा बादशाह माझ्याकडे आहे ना आतला पळणारा. मग याचे एवढं पळणार आज पण घाटा कोणी नाही आहे, तर मग मी का दुसऱ्यांचा बैल घेऊन पळू? मग त्यापेक्षा माझ्या घरची गाडी पळवू ना मी. त्याच हेतूने आम्ही गेलेलो, म्हणजे बुलेट जिंकायच्या हेतूनच गेलेलो. तुम्ही हे तर ठरवलं? हो 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 हो, करणार. गाडी खूप चांगली पळाली तुमची. तरीसुद्धा तिथे गेल्यानंतर आमचं थोडंसं निराश झालेली, कारण का तो जो पल्ला होता ना पायटप काय तो फार कमी ना, अर्धा म्हणजे 650 फुटाचा होता. आम्हाला पाहिजे 1200 फूट तरी कमीत कमी. मग ते आमच्या बैलांच्या मानाने तो अर्धाच होता. तरीसुद्धा आपल्या बैलांनी तिथे कमाल केली. हा, तुमच्या बैलांना जास्त अंतर पाहिजे. जास्त अंतर पाहिजे, जेवढे जास्त असेल तेवढं. हां, तेवढं त्यांचं ते कसं साधारण आमची ही बैल आहेत ही डिझेल गाडी आहे. पेट्रोल गाडी जागे पळते ना, समज का? तशी बुलेट डिझेल आहे, डिझेल इंजिन यांचे आहेत. ते गरम झाले का मग जास्त पळतात. ड्रायव्हर कोण होता तुमचा? हां, ड्रायव्हर महत्त्वाचा मला एक आवारवाडीचा पोरगा होता. हां, नितीन पोरगा गटाला बसलेला. नंतर सेमीला काय झालं, त्यांची तिथली गाडी लागली सेमीला, एक गावातली एक नंबर सेमी तो होता. मग शेवटी कधी तर लगेच दोन दोन फेरे जायचे ना. मग पूर्वी पुशेगावच्या अड्ड्यामध्ये आम्ही त्या प्रशांत काय नाही हां प्रशांत ड्रायव्हर चिंचणीचा चिंचनेर मग त्याला मी अलाउन्स केला. हां, का तू गाडी तू पण तो मुलगा लगेच आला तो बसल्यानंतर तुम्ही मग तुम्ही तिथे होते ना. मग सेमी तुम्ही बघितले असेल, 7 नंबर चाकोरी पब्लिकची. हां, त्या पब्लिकच्या चाकोरीमध्ये एकही गाडी गटारसुद्धा बसली नाही, लक्षात आलं का? तर आम्ही शेमीच काढली ते. आणि शेमी तुम्ही बघितलं असेल किती फरकाने काढली ती. म्हणजे ते गाडी तुमची शेमीला पळवेक नाही, ते सरळ दिसत होते बैल ते मालकासाठी पळवत. प्रश्न नाही ना, आधी इतक्या लांबनं गेलं म्हणजे नाही माहिती आहे. आणि ते ड्रायव्हर म्हणजे तो ड्रायव्हर तुम्ही अलाउन्स करून बसवला? हो 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 हो, त्याच्या आधी त्यांनी गाडी माझी ही याला ना पुसेगावचे याला पळवलं. त्यावेळेस मी बघितलं तो ड्रायव्हर त्याच्या हाकलण्याची पद्धत किंवा हे करण्याची पद्धत चांगली होती, म्हणून त्याला मी आवर्जून त्याला फोन केला, याला सॉरी अलाउन्सिंग केला. मग फायनल कोटला ड्रायव्हर तोच होता, तोच सेमीला जो होता तोच फायनल. 2 फेरे त्यांनीच पळवले ना. तो जेव्हा सेमी जिंकली ना आम्ही काढली ना, तेव्हा तुम्हाला बोला सेट आपण बुलेट घेणार मग घेणार. त्यालाही माहिती आहे बैल काय कुठल्या पद्धतीचे कसे पळतात ते.
आहार का देता, आहार काय देता खुराक बैलांना? खुराक बैलांना बघा आम्ही जनरल देतो, कसं माहिती का, जे बैलांना आवश्यक लागतं तेच, काय पत्री पेंट असेल, शेंगदाणा पेंट आणि मक्काचा काय भडा असो, गव्हाचा त्यात थोडा आटा असतो आणि उडीद उडीद डाळ असे ना ती, ते सर्व एकत्र करून देतो. चाऱ्यामध्ये? चाऱ्यामध्ये बघा आम्ही माझ्या शेतावर ॲक्च्युली मी या बैलांसाठी मी तिकडे जागा घेतलेली कुठे मुरबाडला, मुरबाडला माझा फार्म हाऊस आहे ना, ते पूर्वी बैलांसाठीच घेतलेलं, पुरा पूर्वी बैला माझी तिकडेच असायचे. पण ते कसं तिकडनं ये जा करायला थोडासा वेळ जातो, कारण इथनं 50 किलोमीटर लांब आहे. मग ते बैलांचं पण हे होतो, त्याच्यामुळं माझं ते तिकडे फक्त काय आम्ही वैरम बिरम तिकडे टाकतो, असे मका ऊस आहे तर भरपूर लावलेला आहे मी. मग तिथनं कंटिन्यू आम्ही ऊस आणि मका आणि हे कडबा आणतो, हे पण जुन्नर बिन तिकडे घेऊन येतो आम्ही कडबा आलेफाट्यावरनं. तुम्ही दूध पाजता बैलांना? नाही 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 नाही, तसा प्रकार दूध कधी, आता हे बछडे आहेत ना, साधारण ते बछडे दात लावसपर्यंत त्यांना दूध पाजायला आणतो, ते लहान आहेत ना, हां त्यांना दूध आवश्यकता असते. आता दात पाडल्या दात लावल्यानंतर दूध पाजायची काय आवश्यकता नाही त्यांना. कधी पाजत नाही? नाही कधीच नाही, कधीच नाही. पूर्वी लोकांचं ऐकून पाजले आम्ही, पण ते चुकीचं आहे. काय अर्थ नाही त्याला, बैलांना दूध पाजणं चुकीचं आहे? चुकीचं आहे. आणि बाकीचे मग काय बोलतात, अंडी पाजतो हे पाजतो? नाही नाही, ते का ते कसं अंड्याचं त्यांचं खाद्य आहे का, अंडी वगैरे काय, ते काही लोक ते काय बकऱ्याच्या मुंडीचं रस पाजतात काय, ते त्यांचं खाद्य नाही ना, ते चुकीचं आहे. चुकीचं आहे ना, साप चुकीचं आहे. ते त्यांचा जो आहार आहे तोच दिला, तोच दिला पाहिजे ना, असं आहे. आता ते शाकाहारी ते मांसाहारी आहेच नाही, तर त्यांना मांसाहारी देऊन काय फायदा आहे का? आता हे वरती जातात बैल? हां, गाठावर. कोणाला असतं? आता हे बैल कसं, आता आमचं एकच माणूस आहे राजूगिरी, राजूगिरी असते आणि हे प्रशांत पिसाळ आहे ना, त्यांच्याकडे पोच करतो ते. मग ते लोक त्याचा देखभाल करतात ना. आता ह्या सीझनला मुंबईमध्ये बिनजोडला तुमची गाडी अजून हरली नाही? नाही नाही. म्हणजे तुम्ही बिनजोडच्या बादशामध्ये येऊ शकता? आता आम्ही बोलण्यापेक्षा पब्ले अख्खा महाराष्ट्र सांगेल हा. मग ह्या वर्षीचा सीझन तुम्ही गाजवणार? हो. शेठ, गुड्डीरत्न नाव कसं काय तुम्ही? गुड्डीरत्न, आता गुड्डी ही माझी मुली, मला जेव्हा मुलगी झाली ना तिला आम्ही प्रेमाने गुड्डी बोलायचो ना, तिचं नाव आहे तेजस्वी, पण तिला गुड्डी बोलतात. मग ते मग ते नावच तसं आला, का मग मी ते क्षेत्रामध्ये जे नाव द्यायचो ना, मग गुड्डीरत्न असं नाव द्यायचो, लक्षात लगा. मग ते नाव आज पण ते चालू आहे, ते आज स्टार्ट झालं आहे तेव्हापासून आज पण तेच नाव चालू आहे. आणि घाटावरसुद्धा गुड्डी शेठच बोलतात मला, म्हणजे लोकांना वाटतं मग गुड्डी नाव माझंच आहे सा, पण ते माझ्या मुलीचं नाव गुड्डी आहे. आमच्या इकडच्या नवीन पिढीला मी सांगतो का, हा नाद आहे ना, हा नाद म्हणजे चांगला नाहीच आहे, याच्यामध्ये रुपयासुद्धा इन्कम म्हणजे फायदा नाही आहे, लक्षात आलं का, याच्यामध्ये नुकसानच आहे. फक्त नावासाठी माणूस करतो आहे, दुसरं काही नाही. आर्थिक नुकसान आहे? आर्थिक नुकसानच आहे ना, ज्यात कामधंदे सोडून आपण जातो, एखादं काम किती असलं महत्त्वाचा हे नादामुळं माणूस ते काम सोडून जातो, मग त्यावेळेस नुकसान होतं ना आपलं. फक्त हे नावासाठीच? नावासाठीच चालू. आता कसं, आता हे तर ते कसं आमचा आमच्या रक्तात भिनलं आहे म्हणून ते चालू आहे, पण याच्या पुढे माझ्या मुलांनी सुद्धा करू नये. नाही नाही, हा नाद तुमच्या पैसेच बस, आमच्या पैसे थांबला पाहिजे हा. आणि त्या दिवशी त्या आता त्या दिवशी आमची गाडी गटामध्ये 17व्या फेऱ्यात पळाली. आता माझा मित्र राजेंद्र कुलवडे, तो कसा नवीन तिथे बघायला येतो ना, तो आला नेमका योगायोगाने त्याचा त्या गाडी तिथे ॲक्सिडेंट झाला. ये रे का झालं, हा कधी तिथे, हा कधी जास्त तिकडे कधी आलेला नाही ना तो. आणि कसं आमचा फेरा आला बैला जिकरीमध्ये, बैलाच्या उत्सवामध्ये तो थोडासा हे केला आणि मागणं येणाऱ्या गाडीने त्याला लागलं. लागल्यानंतर काय झालं, पडलं तिथे कोण नव्हतं, आता मुलं कशी माझ्याकडे 50-60 लोक पोरं होती, पण तिथे गाडी जिंकण्यामुळे गाडी पकडायच्या नादात आता हा तिथे पडलेला. आणि मी शेजारच त्याच्या होतो ना, तेव्हा बघितलं बघितलं बघतो तर हा राजूच पडला आहे. मग त्यावेळेस आला, मी उचलून घेऊन गेलो हॉस्पिटलला, एकट्या एकट्याच होतो, मग बाकीची पोरं कोण नव्हती. मग मी उचलून घेऊन गेलो, तिथनं पण 20 किलोमीटर लांब ते सासवड होतं,
सासवड हॉस्पिटल गेलो तिथे त्याचा ट्रीटमेंट केली हे व्यवस्थित केलं डॉक्टरला वारंवार मी फोन करतो कसं आहे मग तिथे एक तास दोन तास थांबलो मी त्याच्यानंतर आला मग व्यवस्थित वाटलं मला ना मगच आलो मी तिथनं त्याला सोडून मग डॉक्टर बोलले काय हरकत नाही काही टेन्शन नाही काही नाही व्यवस्थित आहे तुम्ही जाऊ शकता स्वतः डॉक्टर पण तिथे होते कुठे माझ्यानंतर डॉक्टर तिथं हे बघायला आले छत्री मला घेऊन तिथे आले शेटला सेमी पण बघायला मिळाली नाही बघा भेटली सेमी भेटली भेटली का हा थोडासा व्यवस्थित वाटला म्हणून याला मी मग मग रात्री अड्डा सर्व संपल्यानंतर सर्व झाल्यानंतर मग हॉस्पिटलला गेलो मग याचा डिस्चार्ज घेतला आम्ही रात्री मुंबईला आलो रात्री 3:15 आम्ही घरी आलो मार्क पहिले नाही 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 अजिबात नाही तुम्ही ते पाहिलं असेलच सोडताना सुद्धा माझे दोनच बघा हा एक सोडतो आणि तो पंढरी म्हणून आहे बघा ॲक्च्युली पंढरी हा बघा इथला ना बैलांचं सर्व संगोपाळ करणारा तो पंढरीच आहे हा बघा हा बघा एक रे हा दिसायला एवढा लहान आहे पण बैलांचे सर्व व्यवस्था याच्याकडे आम्ही दोन दोन चार दिवस मी इकडे बैलांकडे येत सुद्धा नाही टोटल संगोपन जो आहे ना याची जोडलं का अजून एक दोन चार पोरं असतील ते आणि हा स्वतः म्हणजे त्याला लहानपणापासून माझ्याकडे येतो हां आणि हे बैलाचं काम सोडायचं याला सोडायचं याचा हात सोडतो दुसरा कोण नाही आणि त्याला जो आपला अविनाश कदम सोडतो तुमचे बैल शांत आहेत एकदम शांत पहिल्यापासून जे घेतो बैला ते शांतच बैला घेतो तो सुंदर जो बोलला माझा मागे सुंदर होता तो तर त्याच्यावर तर माझा मुलगा झोपायचा असा तो बसला की त्याच्यावर झोपायचा काय नाही म्हणजे तुमच्या दावणीला बैल मालका बैल मी घेतच नाही आणि मालका जरी असला तर तो शांत होतो इथे म्हणजे मालका बैल जरी तुम्ही घेतला तरी पण शांत होतो हां काय माहिती काय तर गुणधर्म असेल माझ्या दावणीचा आता शेठ तुम्ही दोन्ही करताय बिनजोड करताय गाठा वाटे पण करताय हो फोकस कुठं राहिला फोकस माझा खालीच ठाणे जिल्हा रायगड जिल्ह्यामध्ये बिनजोड हां काय गाठावर गेली ना मग ती माझी दोन माणसं आहेत पिसाळ प्रशांत पिसाळ आणि राजूगिरी आणि ह्या कदम त्यांनी जोडला हा मेन म्हणजे हा आमचा घाटाचा मॅनेजर माझा आहे समजलं का म्हणजे तो सांगेल तसा बाबा शेठ असेल आहे ठीक आहे तुमच्या मताने करा पण व्यवस्थित करा मग ते नियोजन त्यांचं तिकडे त्यांच्या हातात तुम्ही मग तिकडे आमच्या नावाचं पण सांगत नाही आम्ही माझं नाव द्या किंवा काय काय असं काही नाही जे तुम्हाला वाटेल ते करा वरती नाव कोणाचं देतं तिथे जास्त 90% तर राजूगिरीचा असतो आणि 10% ह्याच्या तिकडे हा गेला मग तिकडे त्याचं नाव असतो हां आता पुण्याला तुमचं नाव होतं हां आहे ना मग पुण्याला पहिलं इथनं घेऊन गेलो ना मी हां इथून जाताना हे जोडीदार हां तर त्याची घेतो हां हे बघा हे जुने खेळाडू होते का हे मडवी जे घराणं होतं ना पहिला कृष्ण मडवी ना रे बाला मडवींचे हे भावाचे मुलं पुतणे ते त्यांच्याबद्दल ते काय दोन सांगत सगळ्यात पहिले घाटावर जाणारे म्हणजे इकडून ठाणे रायगड जिल्ह्यातून रामभाऊ उंदिरा जोशी त्याच्यानंतर बाला मडवी आम्ही म्हणजे घाटावरची बैलं आणणारी सगळ्यात पहिले तेव्हा आता आहे तुमचा नाच आहे आता एक बैल भावाने घेतला आमच्या विराज कुठे असो कडेगाव का पुढे तिंपोडेला या ज्याच्या पटांगात आहेत त्याचे हे मालक आहेत जागेचे हां मी नसलो तर हे लोकांची देखभाल करणारे हे लोक असतात आता ही जागा जी आहे ना ती यांची आहे हां सगळ्यात जास्त प्रेम वजीर वर असेल तर एकदम शाणा बैल आहे मुलगा वगैरे बैलाच्या खालून जातो मुलगा बसतो तरी काय करत काही नाही चालत एकदम शांत आहे तो एवढा नाही तो पण शांत आहे तो म्हणजे जातीवंत बैल आहे म्हणजे असं रागीत बैल आहे हां तो रागीत आहे तुमच्या दावणीला शांत नाही तर तो चार दोन पाय उभारतो तुम्ही बोलताय तर दावणीचाच गुण आहे गुण आहे तेज शेठ बोलले की हा नाद आपल्या पोरांनी बी करू नये पण तुम्हाला नाद आहे तर तुम्ही ही नाद टिकवणार आहे का थांबवणार हा नाद कसा आता हा रक्तातलाच नाद आहे तो नाद काय जाणार नाही आणि आपली जेवढी मित्रमंडळी आहे ते काय नाद सोडून देणार नाही आता बघू जोपर्यंत आपला नाव आहे जोपर्यंत बैलं पळतील याच्या पुढे पण आपण नाद करू नाद टिकवणार हो नाद टिकवणार आपण ते शेठचं नाही ऐकणार
आता शेठ बोलणं तरी काय आहे, शेवटी नात करणार राहणारच तो। हा बैल आहे ना जातीवंत बैल हो, त्याची पैदास करा, कारण ही जी ब्लड लाईन आहे ना आता महाराष्ट्रात राहिलं नाही ते। नसल आहे ना, ही नसल आहे ना, ही राहिली नाही, आपल्याला ही टिकवायची आहे पुढे पुढे पैदास। ही पैदास करा तुम्ही, जेव्हा पैदा बंद होईल का नाही तुम्ही स्वतः करा, नाही तर चपळाचं बंद होणार नाही, नाही होणार, नाही होणार, पण जेव्हा कधी होईल आणि तुम्हाला वाटेल ना नक्की करा। तुम्हाला जरी नसेल नाही इंटरेस्ट, जर कोण पैदास करत असेल त्याला द्या, कारण ही नसल टिकली पाहिजे। म्हणजे ती बैलाची जात असे आहे का ते उंची जाते एकदम, म्हणजे त्याला कुठली हार सण नाही होत, कारण त्याची नजर आहे ना, नजर तर सांगतोय तो काय आहे बैल।